2024ला मुख्यमंत्री कोण आणि शपथविधीचं ठिकाण कुठलं हे बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडून वदवून घेतलंय. भंडाऱ्यामध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान 2024ला वानखेडेवर कोण शपथ घेणार असा सवाल विचारला तर कार्यकर्त्यांनी थेट फडणवीसांच्या नावाची घोषणाच करून टाकली आहे. एकीकडे शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा वारंवार होत असताना बावनकुळेंनी मात्र थेट उमेदवार आणि शपथविधीचं ठिकाण वदवून घेतलंय आणि त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरू लागली आहे. या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर ऐकलं का सर्वांनी काय ऐकलं? वानखेडे स्टेडियमवर माझा शपथ झाला होता. त्या दुर्गा दुर्गा दोन्ही दोन्ही हातवर करून सांगा, दोन्ही हातवर करून सांगा जरा तुमच्या मनात काय आहे. या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही हातवर करून झाली पाहिजे ना.